नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे। माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवात करूया आजच्या विषयाला। आज आपण बोलणार आहोत आयुष्य बदलून टाकतील अशा चार सवयींबद्दल। सुरुवात करूया सवय नंबर एक, योगा सुरू करा। आता तुम्ही म्हणाल, माझ्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी आता योगाबद्दल नेहमीच बोलत असतो, बोलावं लागतंय। कारण का अजूनही मला असं दिसून येतं की बरेच जण ऐकूनही समजूनही करत नाही। आता का करत नाहीये हे याचं कारण तुम्ही स्वतः शोधलं पाहिजे। आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की योगा हे आपल्या आयुष्यामध्ये आणणं खूप महत्त्वाचं आहे। कारण का मी स्वतः हे 2 वर्ष झालं अनुभव घेतोय, आणि म्हणून मी खूप पोट तिडकीने सांगतोय की योगाचं महत्त्व तुम्हाला हसण्यावरती नेऊ नका। तुम्ही जेव्हा ते स्वतः सुरू कराल ना, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल की याचा किती फायदा आहे आपल्याला, तुमच्या मानसिक, तुमच्या शारीरिक आणि अशा बऱ्याच प्रश्नांचं उत्तर योगामध्ये नक्कीच आहे, नक्कीच दडलेलं आहे। आणि तुम्ही जेव्हा ते सुरू करा, मी वयाच्या 38व्या वर्षी सुरू केलं, पण त्या 2 वर्षात, या पुढच्या 2 वर्षामध्ये त्याचा एवढा मला फायदा झालेला आहे, जे खूप काही मी अनुभवतो आहे। तर मग जे आता तरुण आहे, माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना मी खरंच सांगतो की जे आता 20 मध्ये आहे, 30 मध्ये आहे, त्यांनी जर आत्ता चालू केलं, सुरू केलं हा योगा करायला, तर बघा तुम्ही आयुष्यात किती पुढे जाल आणि कुठल्या कुठे पोहोचाल। म्हणून ही योगा करण्याची सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे असं मला अजूनही वाटतं। आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ही पहिली सवय आहे जी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं। सवय नंबर दोन, विजन बोर्ड तयार करा। यस, विजन बोर्ड म्हणजे काय? आता आधी आपण ते समजून तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्ही ठरवलं असेल किंवा इंजिनियर व्हायचं आहे, काही ऍक्टर व्हायचं आहे, सिंगर व्हायचं आहे, सीए व्हायचं आहे, असं बरंच काही गोष्टी तुम्ही ठरवल्या असतील। एक किंवा दोन अशा गोष्टी असतात ज्या आपण ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे, तर त्याच्या क्लिपिंग, त्याच्या रिलेटेड काही फोटोज आहेत, जे कोला असतं याचं। विजन बोर्ड म्हणजे काय? काही कोला तुम्हाला तयार करायचा आहे, तुम्हाला घर घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे, गाडी घ्यायची असेल, ते काही, म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, तुम्हाला हव्या आहेत आयुष्यामध्ये, त्याचं एक तयार करायचा बोर्ड, आणि तो आपल्याला दिसेल असं लावायचं समोर। तर तो विजन बोर्ड लावल्यावरती काय होतं गोष्टी? एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा भाग तुम्ही समजा, बरोबर? तर त्याच्यासाठी आहे जे आयुष्यातल्या आपल्याला बऱ्याच गोष्टी करण्याच्या, म्हणजे ते मॅग्झिन मध्ये फोटो कटआउट करा, पेपर मध्ये फोटो कटआउट करा, म्हणजे एखादा घराचा असेल, तुम्हाला ते आवडलं असेल, तर ते तुम्ही लावू शकता। त्याच्यानंतर गाडीचा फोटो असेल, किंवा तुम्हाला एखादी डिग्री घ्यायची, तर त्या डिग्रीच्या रिलेटेड काही चित्र असेल, फोटो असेल, तर तो कट करून त्याचं एक मोठं विजन बोर्ड तयार करायचं। आता हे फिजिकली तयार करत खूप त्याच्या महत्वाचं असतं। आणि जर फिजिकली तुम्हाला नाही, आता कसं डिजिटलचा जमाना आहे, बरोबर आहे, तर त्या डिजिटल जमान्यामुळे तुमच्याकडे मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, तर त्याच्यावरती ते फोटोजचं एक मोठं असं तयार करा आणि ते तुमच्या समोर ठेवा। म्हणजे जेव्हा तुम्ही मोबाईल ओपन कराल किंवा तुम्ही तुमचा लॅपटॉप ओपन कराल, तर तुम्हाला ते दिसलं पाहिजे। आणि दिवसामध्ये जेवढ्या वेळा तुम्ही ते पाहाल, ते दिसलं गेलं पाहिजे, याचा खरंच फायदा होतो। हे सुरू करा। त्यामुळे ही एक सवय आहे की विजन बोर्ड तयार करा। सवय एक, योगा सुरू करा। सवय दोन, विजन बोर्ड तयार करा। आता सवय नंबर तीन, स्वतःशी बोला। आता तुम्हाला असं वाटेल, आता हे बरेच जण लोक करतही असतील, पण एक होतं की काय
तुम्हाला वाटतं स्वतःशी बोलणं म्हणजे अरे कसं कधी कधी आपण आपल्या तंद्रीत असतो असं वाटणं किंवा तुम्हाला कोण वेडे समजतील की काय. ठीक आहे, सर्व लोकांसमोर असं नाही, पण जेव्हा स्वतःचा आपण एकटेपणाचा वेळ असतो त्या वेळेमध्ये आपण आपल्याशी बोललं पाहिजे, आपण आपल्याशी संवाद साधला पाहिजे. म्हणजेच काय, तर आपणच अर्जुन आणि आपणच आपले कृष्ण असू शकतो. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्याशी बोललं तर ती नक्कीच मिळतात, आणि म्हणून स्वतःशी संवाद हा साधला गेला पाहिजे. आनंदात असताना असू द्या किंवा काही असे क्षण असतात दुःखाचे त्यावेळी असू द्या, पण हा स्वतःशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे. हे सुरुवात करा. ही झाली सवय नंबर 3. आता चौथी सवय, पेशन्स डेव्हलप करा. आजकाल आपल्याला एवढं फास्ट झालेलं आहे जग की इंस्टंट सगळं आलं. एका मिनिटात ऑर्डर केली की पुढच्या 5 ते 10 मिनिटात आपल्याला घरी हे घरपोच ते ऑर्डर मिळेल, एवढं फास्ट झालेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे कसं झालं ना, पेशन्स नाही आहेत, पेशन्स उरले नाही आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला असं वाटतं की येस रिझल्ट ओरिएंटेड, म्हणजे लगेच आत्ता हे केलं की मला पुढच्या क्षणात त्याच्याबद्दल काहीतरी मिळालं पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटतं. यामुळे काय होतं, आपण एखादी गोष्ट आहे ना, काही गोष्टी अशा असतात त्याला वेळ हा लागतोच आणि वेळ दिला पाहिजे. फक्त एवढंच आहे की आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, ठीक आहे, पण ते प्रयत्न करत राहून ते मिळेस तोपर्यंत त्याची वाट बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल वाट बघणं म्हणजे किती, नाही आहे, पण तेच आहे ना, ते वाट बघायचंच डेव्हलप करणं म्हणजेच पेशन्स, ते डेव्हलप झाले पाहिजे. कारण का काही गोष्टी अशा असतात ना, आपण सुरू करतो आणि आपल्याला काय म्हणजे नाही मिळालं थोड्या वेळाच्यामध्ये, आपण जे अपेक्षित असतं आपल्याला की 5 दिवस 10 दिवस महिनाभर वर्षभर, तर आपण ते सोडून देतो. किंवा असं होतं की येस ते आपल्याला मिळणार असतं आणि आपण सोडून देतो. त्यामुळे हे पेशन्स जर डेव्हलप झाले ना, तर तुम्हाला आयुष्यात मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करत राहता त्या मिळतीलच, नक्कीच मिळतील. पेशन्स डेव्हलप केले तर मला असं वाटतं ह्या 4 सवयी, योगा सुरू करा, विजन बोर्ड तयार करा, स्वतःशी बोला आणि पेशन्स डेव्हलप करा, नक्कीच तुम्ही तुमचं आयुष्य बदलाल. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा नवीन विषयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.